रात्री उशिरापर्यंत आणि वारंवार झोपच येत नसेल तर करा हा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपली संपूर्ण झोप आपल्या शरीरासाठी एक प्रकारचे टॉनिक असते। किमान 6 ते 7 तास झोप ही प्रत्येकाला आवश्यक असते। झोप पूर्ण झाली नाही की चिडचिडेपणा वाढतो, दिवसभराच्या कोणत्याच कामामध्ये आपले लक्ष लागत नाही, या उलट 3 किंवा त्यापेक्षा जास्त रात्री आपली झोप पूर्ण होत नसेल, झोप लागत नसेल किंवा रात्री झोपमोड होऊन पुन्हा झोपच लागत नसेल तर अशा प्रकाराला निद्रानाश म्हणून ओळखले जाते। मानसिक ताणतणाव, चहा कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन किंवा चुकीच्या वेळी सेवन, मोबाईल संगणकाचा अतिवापर किंवा आजारपण किंवा दिवसा झोपणे यांसारख्या काही कारणांमुळे निद्रानाशाची समस्या अगदी कुणावरही ओढवू शकते। तुम्हाला देखील निद्रानाशाची समस्या असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, उपाय करा आणि शांत झोप अनुभवा। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेलवर क्लिक करा आणि व्हिडिओ लाईक देखील करा। निद्रानाशावर गुणकारी असा हा आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे खसखस। पॉपी सीड्स या नावाने ऑनलाईन किंवा अगदी कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात ती विकत मिळते। आपण साधारण 2 चमचे खसखस घेऊन ती किमान 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। मित्रांनो, निद्रानाशाच्या समस्येसाठी खसखस ही आयुर्वेदामध्ये फार पूर्वीपासून वापरली जात आहे। खसखशीमध्ये आढळणारे घटक शरीरातील आणि विशेष करून मेंदूंचे स्नायू रिलॅक्स करतात, यामुळे शांत झोप येण्यास मदत होते। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे बदाम। आपण साधारण 4 ते 5 बदाम घेऊन ते 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। भिजवलेले बदाम खाल्ल्याने देखील शांत झोप येण्यास मदत होते। बदाम भिजवल्यानंतर त्याच्यावरील साल सहजपणे वेगळी करता येते। आपण हे साल काढलेले बदाम आणि भिजवलेली खसखस यांची बारीक वाटून पेस्ट बनवायची आहे। ती आपल्याला अशा प्रकारे दिसेल। आता आपण एक पातेले घेऊन त्यामध्ये 1 ग्लास एवढे दूध घेणार आहोत। गाईचे किंवा म्हशीचे दूध तुम्ही वापरू शकता। यापेक्षा तुमच्या परिसरात मेंढ्या असतील तर मेंढ्यांचे दूध देखील झोप येण्यासाठी उपयुक्त असते। आता आपण बनवलेल्या पेस्टपैकी 1 चमचा एवढी पेस्ट यामध्ये टाकायची आणि हे छानपैकी उकळवून घ्यायचे आहे। उरलेली पेस्ट आपण दुसऱ्या दिवशी देखील वापरू शकतो। हे दूध उकळवताना ते सतत हलवत राहायचे, जेणेकरून वाटलेली खसखस तळाला लागणार नाही। या दरम्यान यामध्ये आणखी एक घटक टाकायचा आहे आणि तो म्हणजे ही खडीसाखर। आपण येथे 2 चमचे एवढी खडीसाखर टाकायची आहे। 3 ते 4 मिनिटे हे उकळवल्यानंतर ते 1 ग्लासमध्ये काढून घ्यायचे आहे। आता आपला हा उपाय तयार झाला। हे दूध रात्री जेवणानंतर प्यायचे आहे। सलग 3 ते 4 दिवस हा उपाय तुम्ही करू शकता। या उपायासोबत तुम्ही काही योगासने आणि मोबाईल संगणकाचा वापर झोपण्यापूर्वी किमान 2 तास करू नका। तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्हाला शांतपणे झोप येईल आणि विशेष म्हणजे तुमची झोपमोड होणार नाही आणि झोप देखील पूर्ण होईल। धन्यवाद।